मराठा समाजाची जी मागणी आहे ती सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास असणाऱ्या मराठा समाजाला आणि मराठा आरक्षणाची आमची मागणी, आमची वेगळी कोणती मागणी नाही। आणि आता ज्या पद्धतीनं सरकारच्या आजच्या बैठकीमध्ये सुद्धा जो निर्णय घेतलेला आहे किंवा काही राज्यांमध्ये वेगवेगळे आंदोलनं चालू आहेत की सरसकट कुणबी सर्टिफिकेट मिळावेत म्हणून, तर ही कायदेशीर बाब होणार नाही। आणि अनेक अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, वकील मंडळी आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगतील की सरसकट हे कोर्टात टिकणार नाही। आणि कोर्टात टिकणारं आरक्षण म्हणजे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास असणारं आरक्षण, की राज्य मागासवर्गीय आयोगानं नवीन त्या ठिकाणी आयोगाची शिफारशी लागू कराव्यात आणि मग मराठा समाजाला आपण आरक्षण द्यावं, ही मागणी आमची सरकारकडे आहे। सरसकट कुणबीचा जो विषय आहे त्या संदर्भात सरकारनं आंदोलकांची चर्चा करावी, त्यांच्याशी जे काही चर्चा होईल त्याच्या संदर्भामध्ये ते निर्णय घ्यावा, कारण कुणबी आरक्षणाची मागणी आमची नाही। आमची जी आरक्षणाची मागणी आहे ती मराठा आरक्षण, हीच मागणी आमची।